जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ही माहिती आहे तरी कोणती? तर ही माहिती आहे कापूस पिकाला पहिले महत्वाचे खत व्यवस्थापन, कापसाला पहिला खताचा डोस, तर हा कधी देणं गरजेचं आहे, कोणता देणं गरजेचं आहे आणि हे खत व्यवस्थापन आपण केल्यामुळे कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, खाली कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना अजून कापूस पिकाची लागवड करायची आहे, पण कापूस पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक आपल्याला उत्पादन काढायचं असल्यास खत व्यवस्थापन करणं तितकंच महत्वाचं ठरतं. तर आता खत व्यवस्थापन करतेवेळी कापूस पिकाला आपल्याला ज्यावेळेस लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी आपण खत व्यवस्थापन पहिलं करणं गरजेचं आहे, पण आपण कापसाला सुरुवातीला बेसल डोस देखील देणं तितकंच महत्वाचं ठरतं. तर हा सुरुवातीला बेसल डोस द्यायचा तरी कधी आणि कोणता? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण लागवड करणार आहोत त्याच दिवशी बेसल डोस म्हणून आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर करायचा आहे. प्रति एकरासाठी आपल्याला 2 बॅग याचा वापर करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कापूस पीक आपलं ज्यावेळेस 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान होणार आहे त्यावेळेस आपल्याला अतिशय महत्वाचं जबरदस्त खत व्यवस्थापन करायचंय. आता हे खत व्यवस्थापन करतेवेळी नेमकी कोणती खतं देणं गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला DAP म्हणजेच 18:46 प्रति एकरासाठी आपल्याला 2 बॅग याप्रमाणे घ्यायच्यात. आता तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता, 20:20:13 हे देखील प्रति एकरासाठी 2 बॅग घ्यायच्यात. आता हे देखील तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही 14:35:14 हे जे काय कोरोमंडलचं खत आहे प्रति एकरासाठी आपण 2 बॅग याप्रमाणे घेऊ शकतो. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यामध्ये देखील आपल्याला एक खत घ्यायचं आहे, अतिशय महत्वाचं खत आहे, तर ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. हो शेतकरी मित्रांनो, आपण जर मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरासाठी ह्या खतामध्ये तुम्ही टोटल 10 ते 15 किलो घेत असाल, 20 किलो घेत असाल, तर तुम्हाला भरघोस असं उत्पादन वाढलेलं दिसणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 1846 म्हणजे DAP किंवा 20:13 किंवा 14:35:14 यापैकी 3 खतं सांगितल्या तरी यापैकी कोणतीही एक खतं 2 बॅग याप्रमाणे आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकरी म्हणतील की आम्हाला हे खत व्यवस्थापन करायचं नाही, दुसरं खत व्यवस्थापन सांगा, म्हणजेच पहिलंच खत व्यवस्थापन पण दुसऱ्या वेगळ्या टप्प्यामध्ये. तर हे घेतेवेळी आपल्याला SSP सिंगल सुपर फॉस्फेट, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1.5 बॅग युरिया घ्यायचा आहे आणि यामध्ये 25 किलो पोटॅश याप्रमाणे घेणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही मी सांगितल्यापैकी हे खत व्यवस्थापन योग्यरित्या टाईम टू टाईम वेळेवर करत असाल तरच तुम्हाला भरघोस असं कापूस पिकाचं उत्पादन मिळणार. पण कापूस पिकाला आपल्याला जे खत व्यवस्थापन करावं लागतं तर हे 3 टप्प्यात, पहिलं खत व्यवस्थापन, दुसरं खत व्यवस्थापन आणि तिसरं खत व्यवस्थापन. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिलं खत व्यवस्थापन सांगितलं आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचं खत सांगितलं आहे, तर ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. तर हे का देणं गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, कापूस पिकाची पानं लाल पडणे, पिवळी पडणे, लाल्या रोग येणे हा अजिबात येणार नाही. कारण कापूस पिकामध्ये जर तुम्ही ही अन्नद्रव्य देत असाल भरघोस असं तुम्हाला ग्रीनरी, शायनिंग क्वालिटी, चकाकी जास्त प्रमाणे कापूस पिकाची वाढलेली एकंदरीत दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची केली असेल पण पहिलं खत व्यवस्थापन कधी करावं, कोणतं केलं पाहिजे, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हो, कापूस पिकाला तुम्ही जर आपल्या व्हिडिओ या कंटिन्यू फॉलो करत असाल, वेळच्या वेळी बघत असाल, निश्चित स्वरूपात तुम्हाला एकरी कापसाचं 10, 12, 13, 14, 15, 18 आणि 20 क्विंटल उत्पादन हमखास निघणार आहे. त्यामुळं एकदा अवश्य एकदा मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायची. ही माहिती खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर शेअर करा, तुमचे मित्र, नातेवाईक, मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप असतील यांच्यापर्यंत पोचवा, शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याकडे पाठवा, तुमचाही फायदा होऊ द्या आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ द्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल
लाईक केलं नसेल व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.